त्यामुळे आलाय उत्साह श्रीमुळे, श्रीला सुचलं ना म्हणून. हो पण काय सुचलं श्रीला? तेच कि मला काय काय मला तुम्हाला बाहेर घेऊन जायचं. पण बाहेर जाऊन काय केलं? हे कुणाकडे बोलायचं नाही, अगदी जान्हवीलाही सांगायचं नाही. काही नाही काही नाही. मग बरं कसं वाटायला लागलं? छोटी आई किती लाजताय. सांगा ना काकांना भेटायला गेला होतात ते. असच जरा बाहेर गेले ना, मोकळं वाटलं, वातावरण बदललं म्हणून. हो ते तर होणारच होत. पण कशामुळे ते सांगतच नाही आहात तुम्ही? विघ्नेश्वरामुळे. विघ्नेश्वरामुळे? हो तुला काय वाटलं? विघ्नेश्वरालाच गेले होते ना मी. श्रीने आपण होऊन दिलं मला. आणि मग? मग काय नाही, मग आम्ही घरी आलो. असं कुठे जाणार ना, म्हणजे आम्ही गेलो, मग श्रीला कसली तरी मीटिंग का काहीतरी होती म्हणून तो निघून गेला, मग परत मला न्यायला आला, गाडीत बसवलं आणि आम्ही घरी आलो. इतकंच? हो हो इतकंच. चहा घेणार आहेस का? नाही, संध्याकाळी झालाय. हो ठीक आहे, मी हातपाय धुवून येते लगेच. अच्छा तर मग निघा आता तुम्ही. तुम्हाला भेटून छान वाटलं, असंच अजून मधून भेटत राहूया. हो का? अच्छा बरं, बाय. ओ तुम्हाला हेटाळणी सुद्धा कळत नाही का? काय काय शिकवायचं तुम्हाला, आणि तुम्ही तर शिकवणीचे पैसे देखील देत नाही. आता काय झालं आपटे? झालं काहीच नाही. अहो हे माझ्या आयुष्यात असं पहिल्यांदाच झालंय कि मी एवढे प्रयत्न करूनही काहीच झालं नाही. आपल्या बिझनेस बद्दल आपण पहिल्या दिवशी जिथे होतो ना तिथेच आहोत अजूनही, पुढे काही होतच नाहीये. हे बघा आपटे, तुमचा राग मी समजू शकतो, पण फायनान्सर कोण आहे हे कळल्याशिवाय आपल्या बिझनेसचं काही घडणार नाही. कारण मला ताई सुद्धा तेच विचारत होती, आणि भाऊजींना सुद्धा फायनान्सर कोण आहे हे कळल्याशिवाय ते काहीच करणार नाहीत. अरे 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 पैसा पैसा, माणसाचा माणसावर विश्वासच राहिलेला नाहीये. पैशावर ठरतं सगळं, जिद्द महत्वाकांक्षा गौण आहे सगळं गौण. आपले बिझनेस करायचा म्हणजे फायनान्सर कोण हा प्रश्न उभा राहतोच ना. तुम्ही एक काम करा ना, त्या फायनान्सरची आणि माझी गाठभेट घडवून द्या ना, म्हणजे पुढचं सगळं काम मी पटकन करतो. खरंच भेटवू त्याला. आभो स्पायडरमॅन भेटतो का ज्याला त्याला? काय स्पायडरमॅन तो भेटतो का कोणाला? नाही ना, पण ज्यांच्या आयुष्यात जातो त्यांचं आयुष्य बदलून टाकतो. तसाच आहे आपला फायनान्सर, ज्याला त्याला भेटत नाही तो. बर मग त्यांचा नंबर मला देता का, म्हणजे मग मी बोलून घेईन फोनवर. नंबर नाही पण मी तुम्हाला दाखवू शकतो. दाखवू शकतो म्हणजे? तो बघा फोनवर बोलत आहेत ना ते राजबिंडा माणूस. अहो तेज पहा चेहऱ्यावरच, पैसा गाठीला बांधून आहे. तुम्हाला सांगतो परदेशात त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. चहाच्या टपरी पासून ते फर्निचर पर्यंत असा एकही व्यवसाय नाही जो यांनी केलेला नाही. हा अहो असा माणूस भेटायला भाग्य लागत. पण आपते ते
इथं का भेटतात? अहो इथे का भेटतात म्हणजे अहो त्यांना इथेच व्यवसाय करायचा आहे. नाही नाही तसं नाही, म्हणजे एवढा श्रीमंत माणूस आणि बसस्टॉप वर म्हणजे हे बसने प्रवास करतात. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. आता श्री साहेब नाही का बसने प्रवास करत म्हणून ते काय गरीब आहे? या तुम्ही आता निघा जा. का नाही म्हणजे जर मी आता इथे आहेच तर भेटून घेतो ना त्यांना. सिंड्रेलाची गोष्ट माहितीये तुम्हाला? सिंड्रेला 12 वाजेपर्यंत तिची वेळ असते, एकदा ती वेळ संपली की ती गायब होते. तशीच आता तुमचीही वेळ झाली आहे, तेव्हा तुम्हीही गायब व्हा. या पण आपते या निघा आता तुम्ही. ओके ओके ठीक आहे. आय विल कॉल यू बॅक. बाय. हाय 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 हाय. अरे बापरे, हे हाताला काय झालं तुमच्या? मार काय? मोठ्या माणसाचं लक्षण आहे. हो अहो मला यातलं बरंच कळतं बरं का. तीळ आणि कुणा याचं एक शास्त्र आहे, सामुद्रिक शास्त्र. मला त्यातलं खूप कळतं. एक मिनिट एक मिनिट इकडे काय करताय? तीळ आहे तो मानेवर. तीळ म्हणजे हातावर मार्क आणि मानेवर तीळ. तुम्ही रोज पिता का हो? काय 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 चाललंय तुमचं? मी तुमच्याशी सभ्यपणे बोलतोय आणि हा काय आगाऊपणा चाललाय तुमचा? नाही आता यात रागवण्यासारखं काय? काय चाललंय तुमचं? तुमची माझी ओळख तरी आहे का? प्लीज बिहेव युअर सेल्फ. अंतर ठेवून बोला. हे बघा, तुमच्या या अशा फालतू वर्तनामुळे आपल्या देशाची जगात काय प्रतिमा आहे माहिती आहे ना तुम्हाला? नाही चुकलो. हा हो, पण परत असं होणार नाही. किती वेळा सांगितलं या इथं, आपली माणसं आहेत, जुळवून घेतील, होईल सवय. पण नाही, कोणी यायलाच तयार नाही. ते श्री बोलणार आहे, तू काहीच बोलत नाहीयेस. दिवसभर बोलून बोलून दमलोय ग. एवढं कुणाशी बोललास? अगं कुणाशी म्हणजे काय? माणसांची. मला वाटलं तूही विघ्नेश्वराशी बोलून आलायस की काय. छे काहीतरी. छे मग कस झालं दर्शन? दर्शन मस्त. काय मिळाला प्रसाद? छोट्या आईची बरी झालेली तब्येत. छोटा आई एकदम खुश ना? आणि मग तिथून पुढे काय केलं? तिथून पुढे काय करणार बायको? छोट्या आईच्या तब्येतीकडे बघता आम्ही पुढे काय केलं असेल असं तुला वाटतंय? मला काय माहिती, तूच सांग. अरे घरी आलो आम्ही. हो हो. ए बरं, तू मला म्हणाला होतास तू मला काहीतरी सांगणार आहेस. तुझे हे प्रश्न थांबले ना तर मग सांगेन. ओके मी गप्प बसते. तू सांग, आज कोणीतरी खास भेटलं का तुला? असा काय बघतोयस? तूच म्हणाला होतास फोनवर. अग तो तुझा मित्र मनीष भेटला होता. मनीष? हा अग ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूला आला होता. बिचाऱ्याची स्थिती फार वाईट आहे ग. म्हणजे मी जॉब त्यालाच दिला, तो डिझर्विंग होताच. अरे वा बरं झालं, मनीषला जॉब मिळाला हे खूप बरं झालं. हो ना, म्हणजे हे असं जॉबलेस घरी बसणं आत्ताच्या काळात फार कठीण आहे.
बर ऐक ना, अजून काय? आता अजून काय? अच्छा, म्हणजे हेच सांगणार होतास का तू? प्रश्न मंजुषेब ऐक, मी आजीकडे जाऊन डोक्याला तेल लावून घेतो. अरे ऐक ना. नको, आता नको, नंतर. आलो बाय. आलो जान्हवी. अरे तुझ्याशी ना बोलायचंय, म्हणजे एका गंभीर विषयावर बोलायचंय, श्रीबद्दल. तुम्ही हात जोडू नका हो, मला नाही आवडत असं हात जोडलेलं कोणी. ठीक आहे, मी तुमचे पाय धरतो. मग तुम्ही काय करताय, काय करताय? अहो प्लीज स्टॉप दिस. अहो माफी मागण्याची तिसरी कोणती पद्धत आहे मला माहित नाहीये. अहो पण मी, अहो हे सगळं करावं लागतं स्वतःसाठी, हे सगळं करावं लागतं. यू स्टॉप दिस प्लीज, प्लीज गेट अप. आधी असं वागायचं स्पेशल, जेणेकरून माफी मागायची पाळी यावी. जीप जीप, फार वाईट आहे जीप माझी. आता बघा ना, मी तुम्हाला चुकून काहीतरी बोललो तर मला तुमचे पाय धरायलाच हवेत, नाहीतर झोप लागत नाही हो मला. मी काम करा, तुमचे सगळे अवयव एकदा चेक करून बघा, हात पाय कान जीभ आणि आता झोप. नाही, तुमचा प्रत्येक अवयव तुम्हाला आता त्रास द्यायला लागलाय, नाही का? कसं बोललात, कसं बोललात? अहो कसं नीट समजवताय तुम्ही मला. अहो अशा प्रेमासाठीच मी आसुसलेलो आहे, फार दुःख सोसलंय, फार एकटा पडलोय मी. दिवस दिवस माझ्याशी बोलायला कोणीही नसतं, म्हणून मी अशी जवळीक साधली जाते. हो हो, पण मला नाही आवडत ते. प्लीज. नाही होणार, पुन्हा असं होणार नाही, मी शब्द देतो तुम्हाला. अहो खरंच सांगतो, माझी बायको गेली. अहो पण ती देखील मला ना खूप छळायची, पण तिला मी शब्द दिला चांगला वागेन म्हणून. पण आता ती सारखी सारखी छळत नाही मला. माझी बायको मला सोडून गेली, वर मुलगाही गेला परदेशी. आता मी एकटाच आहे आणि एकटेपणाचं दुःख काय असतं ते तुम्हाला नाही कळणार. फार फार वाईट चाललंय. होईल, सगळं ठीक होईल. अहो होणारच होत. अहो एका मुलीशी माझं लग्न होणार होत, मी तिच्याशी प्रेम केलं, पण तिने मला लोबाडलं. अहो माझ्या पैशातून तिने वडिलांच्या गुडघ्याचं ऑपरेशन करून घेतलं, आणि माझ्यापेक्षा श्रीमंत माणूस भेटल्यावर अंगावरच झुरळ झटकावर तसं झटकून टाकलं हो मला. रुबाला डिस्गस्टिंग. काय बोलला? नाही काही नाही. तुमचा प्रॉब्लेम काय? तुम्हाला काय करायचंय? दूर. मला तुमचा प्रॉब्लेम दूर करायचा आहे. माझ्याकडे भरपूर वेळ आहे, माझ्या खूप ओळखी आहेत, आणि महत्वाचं म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवण्याच्या लायकीचा माणूस आहे मी. त्यामुळे एक नाही म्हणजे एकंदरीत तुमच्या हालचालीवरून फोनशी निगडीत काहीतरी तुमचा प्रॉब्लेम आहे असं वाटतंय मला. नाही म्हणजे तुम्ही सांगितलं मला तर तो. माइंड युअर ओन बिझनेस प्लीज. बिझनेस? मला बिझनेसच करायचंय तुमच्या बरोबर. पाहुणे पाहुणे ऐका, पाहुणे वा, सेंटर एकदम भारीच आहे.
हॅलो, काय म्हणतेस? बरी आहे. मला ना, मला पूर्वीचे दिवस आठवतात, म्हणजे आपलं लग्न ठरलं होतं ना तेव्हाचे. आपण एकमेकांशी बोलतोय, एकमेकांना भेटतोय, घरी सगळ्यांना ठाऊक असायचं. खूप छान वाटायचं ना तेव्हा. आणि मधल्या वेळात पुन्हा एकदा चोरून भेटण्याचा अनुभव आला नाही का? मला नकोय तो अनुभव. आज आपण भेटलो ते श्रीमुळे शरीफ. कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की एक दिवस आपला श्री तुला माझ्याकडे असा घेऊन येईल. हुशार आहे पोरगा. मग लहानाचा मोठा कोणी केलाय त्याला? आम्ही सगळ्यांनी मिळून. पण ना, आईंचा थोडा जास्त प्रभाव आहे त्याच्यावर. ते दिसतच ग त्याच्या वागण्यातून आणि बोलणं अगदी दादासारखं, अगदी म्हणजे मिश्रण आहे दोघांचं. हुशार आहे, हुशार आहे. असायलाच हवा. हो, एवढी मोठी कंपनी इतक्या लहान वयापासून स्वतः चालवतोय, खायचं काम आहे का? तेच तेच म्हणतोय ना मी, दादाचं बरंच काही उतरलंय त्याच्यात. पण कधी कधी श्रीचंही डोकं तापत हा अचानक, तेव्हा मग आईंचही ऐकत नाही, स्वतःचा मुद्दाच खरा करतो. म्हणजे नेमकी एवढी एकच गोष्ट उचलली वाटत काकाची? असं नाही काही. तुम्ही ऐकताना हल्ली, माझं ऐकताना आणि काय हो? नाही, आज रात्री इतक्या थोडा वेळ काढून माझ्याशी आरामात गप्पा मारताय, ती नाहीये वाटत जवळ. नाही, ती यायला पैसा लागतो जवळ. उडवा ना मग. आता जितके काही पैसे शिल्लक राहिलेत ना जवळ, ते सगळे उडवा तिच्यावर. हॅलो, हॅलो, ऐक. काय झालं? बघ, तुला फक्त या विषयावरच बोलायचं असेल तर आपण आपण नंतर बोलू. नाही, काय आहे शरा? मी प्रयत्न करतोय आणि मी असा आहे ना. पण तुम्ही जसे आहात ना, तसे श्री आणि जान्हवी तुम्हाला नाही स्वीकारणार. श्री तुम्हाला असा स्वीकारणार नाही. माझं काय हो? माझं प्रेम आहेच तुमच्यावर. तुम्ही जसे आहात तसे मला आवडताच. विचार करा, श्रीने अगदी चुकून हा किंवा अनवधानाने तिच्या सकट तुम्हाला पाहिलं तर काय होईल? आज इतक्या वर्षांनी श्री तुमच्या दारापाशी आलाय, त्याला तुम्ही असा इतक्या सहजपणे जाऊ देणार का? श्री जितका हळूवार दिसतो ना, तितका तो कठोरपणे पण वागू शकतो. मी म्हटलं ना तुम्हाला, कधी कधी तो आईंच सुद्धा ऐकत नाही जेव्हा त्याचा मुद्दा बरोबर असतो. माझं काय हो? बघा, मी श्री बरोबर, जान्हवी बरोबर, घरच्या सगळ्यांबरोबर आहेच. पण आता तुम्ही ठरवा, तुम्हाला तिच्या बरोबर राहायचंय का श्री बरोबर? बघा, ठरवा काय ते. ठेवते हा मी फोन. श्री, तुला ती ढँढँड गाणी आवडत नाहीत, नशीब माझं. शांतता. आईजी, तुला माहितीये मला शांतता खूप आवडते, म्हणजे थोडा वेळ आवाज दंगा ह्यात मन रमेलही, पण शेवटी शांतता हवी.
आईजी आपलं घर किती शांत असतं ना, तरीही उबदार असत. म्हणजे बाहेरच्या लोकांना तर वाटेल या घरात माणसं राहतात की नाही. त्याच काय श्री, शांतता भंगण फार सोपं असत. त्यात आपल्या घरात इतकी माणसं, कुणा दोघांचे सूर वेगळे लागले की कलकलाट होतो. ती शांतता राखून ठेवणं फार कष्ट लागतात. आपल्या घरात असंच झालं होतं, काही जणांमुळे घर बेसूर झालं होतं. ती माणसं सुधारण्यातली नव्हतीच, पण तरीही त्यांच्यासाठी या घराचं दार पुन्हा उघडणं शक्य नाही, हेही तितकंच खरं. असं करताना आई म्हणून मला किती दुःख झालं असेल हे माझं मला माहिती, पण पुन्हा त्या अग्निदिव्यातून जायची ना इच्छा उरलीये ना ताकद. आईजी तू आता काय म्हणते असं कळत आहे मला, पण या घरात पुन्हा ती परिस्थिती मी येऊ देणार नाही हे नक्की. तुला त्या माणसांपासून, त्या व्यसनापासून दूर ठेवण्याचा जीवापाड प्रयत्न केला. मला कल्पना आहे त्याची, आणि मी दूर राहीनच, रादर आपण सगळे राहू. एक विचारू, गैरसमज टळतील. विचार ना. तू शरीरला घातलेली शपथ मागे का घेतलीस?